साहेब से देखिए संपर्क साधूया। साहेब कस वाटत दबाव होता का षटक फेकत असताना? माझ्यावरती काहीच दबाव नव्हता। जितेंद्रने सांगला का तुला 3 विकेट काढायचे आहेत आणि ते मी केलं। शाबाश आपल्या संघनायकाच्या विश्वासाला सार्थाशी गोलंदाजी साहेबने दाखवलेली आहे। साहेब बुबेरे मॅन फ्रॉम गोरेगाव, जबरदस्त कामगिरी गोरेगावच्या खेळाडून देखील दाखवलेली या पूर्ण स्पर्धेमध्ये। तर 500 रुपयाचं कॅश प्राइज, तर विजय पाऊसकर दादा आणि प्रमोजी खांडगळे आणि भूषण आढाव या 3 त्रिमूर्ती या ठिकाणी आहेत। तर जितेंद्र शेंडे यायचं आपल्यासाठी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज। तर प्रमोजी खांडगळे, विजय पाऊसकर दादा, आमचे भूषण आढाव यांच्या वतीने पारितोषिक आहे। तर वेल प्लेड जितू शेंडे उर्फ रायना, दारोळचा रायना, त्यांनी केली आहे गोलंदाजी दैना। तर हरीश निरगुडा सुपर कॅश साठी पारितोषिक आहे। तर विनंती करतोय की आपले शुभास्ते प्रमोजी खंडगळे, आपण हे टी शर्ट आणि कॅश प्राइज आहे। तर शरद शरद भगत बघा, 4 कॅच पकडलेले आहे शरद, जबरदस्त चपळ चतुर क्षेत्ररक्षक, AKBM वॉरियर्स चा आणखीन एक योद्धा। बघा पारितोषिकांची या ठिकाणी लय लूट केली जाते। तर तिन्ही मालकांच्या वतीने आणखीन 500 रुपये ठिकाणी मिळत आहेत। तर शरद भगत जबरदस्त कामगिरी पूर्ण स्पर्धेमध्ये, असंघ आता मात्र उप उपांत्य। केतन शाह, हरीश निरगुडा, हरीश निरगुडासाठी विकेट साठी 500 रुपये द्यायचंय। केतन शाह यांच्या वतीने हरीश निरगुडासाठी दादा आपले शुभ हस्ते पारितोषिक आपण द्यायचंय। विजय पाऊसकर साहेब यांचे शुभ हस्ते टळावून जाऊ द्या। हरीश निरगुडा हार्ड लक, हरीश चांगली कामगिरी पूर्ण स्पर्धेमध्ये। जाऊया आता मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये, सामना ठिकाणी सुरू होतोय। या ऐकूया पहिल्या सत्रासाठी किरणचं काहीतरी निश्चित अनाउन्समेंट आहे। किरण, आपल्या VPL कमिटीचे खजिनदार आणि आजचे बड्डे बॉय मनोज कडव यांचे पिताश्री श्री मारुती कडव आपल्या व्यासपीठावर आलेले, त्यांचं कमिटीतर्फे सहर्ष स्वागत। हॅलो, थँक्यू विनोद पाटील, थँक्यू किरण, उपस्थित तमाम क्रीड रसिकांचं या VPL कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत केलं जातोय। आज फार मोठा दिवस आहे मित्रांनो, 14 जानेवारी मकर संक्रांतीचा दिवस आहे। तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला, मात्र एका दिवसासाठी नाही आहे, आयुष्यभर आपण गोडगोड बोला अशी आम्ही आपल्याला मनोकामना करतोय आणि वळतोय सामन्याकडे। ज्या ठिकाणी सुपर 8 चे सामने आपल्याला बघायला मिळाले आहेत, पहिला सामना जिंकला AKBM वॉरियर संघाने, तर दुसरा सामना मैदानावरती बघतोय आपण। हा चेंडू ड्राईव्ह करायचा होता ऑन साईडला, पंचांना गुमराह करण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील केलं होतं, मात्र पंचांनी ओळखलं धर्मेंद्र वर्माजी आणि त्याच्यानंतर निश्चितच या ठिकाणी पंचांची कामगिरी करण्यासाठी शशी साटम सर आणि आमचे तिसरे पंच फिरोज खान सर चेंडू खराब आहे। एकदा मिळाली आहे संघाला बघा, स्वतः नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय श्री सद्गुरु कृपा संघाने। कॅप्टन ऑफ टीम होते त्या ठिकाणी दिनेश। हा चेंडू ऑफ फॉलवर घेतला, या ठिकाणी चेंडू मिळवला येतोय, मात्र डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय, तोपर्यंत या 2 धावा एकवटल्या जातात, दोन्ही धावसंख्या पुढे सरकतोय। तर याच दरम्यान आमचे आमंत्रित पाहुणे आपण बघू शकता, भारत सरकारचे निश्चितच ते सरकारी माणूस आहेत, सन्माननीय पांडुरंगजी वळवी साहेब, मात्र यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी लक्ष्मीबाई वळवी या ठिकाणी आल्यात, तर त्यांना मी आग्रहाचं आमंत्रण देतो या आपण व्यासपीठावरती आणि आसनस्थवा। तर निश्चितच बघा आपल्या भारत सरकारमध्ये कार्यरत असणाऱ्या त्यांचे पती, निश्चितच फार अभिमानाची गोष्ट आहे, कारण अशा व्यक्ती ज्या वेळेस भारत सरकारमध्ये असतात। या ठिकाणी एक दाब एकवटली जातोय, आज शेवटचा दिवस आहे स्पर्धेचा, मात्र शेवटच्या दिवसामध्ये भरपूर संख्येने पाहुणे असेल, मोठे मोठे मान्यवर, त्याच्यानंतर आमचे लाडके प्रेक्षक सुद्धा मॅच पाहण्यासाठी येतील, कारण सकाळपासून या मैदानावरती गर्दी केली आहे आणि VPL वांगणी प्रीमियर लीगचं यश आहे, मी म्हणेन यशाच्या गमान। हा चेंडू भिरकावून देतोय, डी बॅकवर स्कोअर लागला, नो मॅच स्टॅम्बर, दॅट्स फॉर रन, पहिला चौकार नकुल राव त्याच्या बॅट मधून।
पहिला चौकार दाखवलाय नकुर राऊत ने, कालच्या दिवसामध्ये सुद्धा चांगले फलंदाजी केली होती, तो फलंदाज हा चेंडू बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूचा पाठलाग केला होता मात्र चेंडू पर्यंत पोहोचले नाहीयेत आणि निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळतोय, कारण दोन्ही संघावरती दबाव असेल, कारण दिनेशने सांगितलं होतं की आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत, 55 ते 60 धावांचं लक्ष आहे, मात्र दुसरीकडे जिपदोटी रायडर्सचा संघनायक निखिलने सांगितलं होतं की आम्ही घाबरत नाही आहे, कारण आमच्यावरती कोणत्याही प्रकारचा दबाव नसणार आहे, कारण आम्ही सलग 3-2 सामने जिंकल्यात त्यामुळे आत्मविश्वास आमचा वाढलाय, म्हणून आम्ही चांगला खेळ करणार आणि हा सामना जिंकणार, तर दोन्ही संघ जिंकण्याच्या उद्देशाने मैदानामध्ये उतरल्यात, एकीकडे दीपज्योती रायडर्सचा बघतो आपण संघ मालक असेल आमचे बंटी कुडके साहेब यांचा संघ, तर दुसरीकडे श्री सद्गुरु कृपा संघ सन्मानजी एकनाथजी शेलार साहेब यांचा संघ, हा चेंडू यावेळेस मात्र लॉंग आपला चेंडू येतोय पहिल्या टप्प्यावरती, हो हो गुड फिल्डिंग, जवळ जवळ चौकार होत आहे मात्र शेवटच्या क्षणाला स्वतःला झोकून दिलंय चेंडू वरती, स्वतः मात्र बाहेर गेल्यात आणि चेंडूला आतमध्ये ढकलून दिलंय, त्यामुळे धावा मिळाल्यात फक्त 2, षटकाची सांगता होते, पहिला षटक समाप्त होत आहे आणि धावफलकावरती धावा आल्यात बिनगड्याच्या मोबदल्यात, संत आणि सावध सुरुवात मी म्हणेन 11 धावा धावफलकावरती, तर याच दरम्यान मंचावरती ज्यांचं आगमन झालंय पराजी मोरे साहेब आणि मोहनजी ठाकरे साहेब त्यांचं शुभ आगमन झालंय, हार्दिक स्वागत केलं जातंय, तर पुढचा सामना निश्चितचा असेल या ठिकाणी SVM बॉईज विपक्ष सापनी लेलेवान, चौथा सामना असेल मोरिया इलेवन विपक्ष प्रभू युवा प्रतिष्ठान, या दोन संघामध्ये हे सुपर 8 चे सामने झालेत, तर याच दरम्यान निश्चितच स्वप्नीलजी शेलवडे यांचं आगमन होतंय, तर निश्चितच आपल्या संघासमोर ते बसतील स्वप्नील शेलवडे आणि बघू शकता आपण, तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 11 धावा धावफलकावरती आल्यात, अतिशय चांगली सुरुवात मी म्हणेन, तर गोलंदाजाचा विचार केला तर सुनील केवण्याला गोलंदाजी मार्क वरती आलाय P2 दुसरं षटक घेऊन, स्ट्राईकला फलंदाज नितेश, हा चेंडू भिरकावून देतोय एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मात्र अतिशय चांगला क्षेत्ररक्षण, हो जोरदार जरा टाळे होते क्षेत्ररक्षणासाठी त्या ठिकाणी होते कोण होतं भगवान गोरे होते, अतिशय चांगला परफॉर्मन्स दिला या ठिकाणी, 100% कमिटमेंट काय असते ती देण्याचा प्रयत्न एका हाताने चेंडूला अडवलाय आणि 2 धावा मिळाल्यात, तर षटकार हॅट्रिक साठी तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज असेल सन्माननीय पराजी मोरे साहेब यांच्याकडून, दोन्ही यास दोन्ही संघांना बघा समान संधी असणार आहे या ठिकाणी, 5000 रुपयाचं कॅश प्राइज, जर परवाच्या दिवशी बघितलं तर आमच्या डोंबिवलीचे उद्योजक सन्माननीय या ठिकाणी आले होते, त्यांनी मात्र राजूशेट बोईर यांनी मात्र पारितोषिकांचा वर्षाव केला होता आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी, एका झेलसाठी 5000 रुपयाचा कॅश प्राइज होता, हा चेंडू शॉर्ट पुल करतोय सक्सेसफुल, चेंडू डीप लाईन लागला 4 धावांसाठी, तर बघा डीजे मास्टर आमचे डीजे MS आणि पत्तू अतिशय चांगले क्रिकेट विथ म्युझिक असं दुहेरी संगम आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं आहे, पुन्हा एकदा शॉर्टपुल करतोय या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आलाय आणि फलंदाज बाद होतो, अतिशय चांगला झेल टिपलाय आणि पहिला ब्रेक थ्रू निर्माण करून देतोय मैदानामध्ये या वेळेला सुनील, अतिशय सुंदर गीत आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम गेल्या 7 दिवसामध्ये ज्याने आपल्या आवाजाची काळजी घेतली
त्यांचं सुद्धा आभार मानतोय. या ठिकाणी चेंडू बॅकफुटला जाऊन कडकडण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील केलाय, मात्र अपिलामध्ये जास्त उत्साह होता या ठिकाणी पंचांनी बघितलंय. आणि चेंडू मात्र निर्धाव फेकलाय गोलंदाज सुनील गेवणे याने. स्ट्राईकला फलंदाज नकोल ज्याने पहिला चौकार दाखवला आपल्या संघासाठी. अतिशय चांगला सामना असेल या ठिकाणी. किशोरजी सेलार साहेब आणि असलम शेख साहेब यांचं आगमन होतंय, स्वागत केलं जातंय शब्दशृंगणाने. आ चेंडू बॅकफुटला आल्यात, कट केलाय, अतिशय सुरेख गॅप, चेंडू थांबणार नाही, आउटफील्ड पास आहे, पाहता पाहता चेंडू सीमा पलीकडे, व्हीपीएल चौकार. तर बघा चौकार पुन्हा एकदा बघतोय आपण या ठिकाणी नकुल राव त्याच्या बॅट मधून. तर आज प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि हेच कारण आहे, शेवटचे दिवस असो या पहिल्या दिवसापासून प्रचंड गर्दी, एकमेव गर्दीचं ठिकाण व्हीपीएल वांगणी प्रीमियर लीग. हा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र गोलंदाजाने चेंडू ऑफस्टिक ला ठेवलाय आणि शेवटचा चेंडू तो षटकामध्ये आहे. षटक समाप्त होतोय, पॉवर प्ले ची दोन षटक ची सांगता झाली आहे आणि दोन षटकात धावा आल्या धावपळीवरती. या ठिकाणी बघितलं प्रथम फलंदाजी करताना सद्गुरु कृपा संघ ज्याने नाणेफेकी जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी स्वीकारताना 12 चेंडू 21 धावा आल्यात. नकुल आणि किरण यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. सन्माननीय महेजी विश्वसाहेब इनगाव यांच्याकडून चौकार आणि षटकारांच्या हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. या ठिकाणी बघा, आज निश्चित जरी संडे असला तरी, बँका जरी बंद असल्या तरी एटीएम 24 तास खुलं असतं, त्यामुळे निश्चितच प्रत्येक मालकाने आपला एटीएम या ठिकाणी खुला करण्यात आलाय. सकाळपासून बघतोय पहिल्या सामन्यापासून पारितोषिकांचा वर्षाव केला जातोय. शान शिंदे वॉरियर्सचे सन्माननीय बंटी शिंदे साहेब यांचं सुद्धा आगमन होतोय व्यासपीठावरती. तर पुन्हा एकदा नाव बॅक टू क्रिकेट सामन्यामध्ये घेऊन चलतोय आपल्याला. ज्या ठिकाणी मोठा सामना आपण पाहणार आहोत त्या ठिकाणी सद्गुरु कृपा पक्ष दीप ज्योती रायडर्स या दोन संघामध्ये एकीकडे असेल नकुल, तर दुसरीकडे बघतोय आपण निखिल बनोटे, संघनायक असेल दिनेश असेल. अतिशय चांगली कल्पना, मात्र या दोन षटकामध्ये 21 धावा आल्यात. तिसरं षटक सुरू झालं, पहिला चेंडू डिफेन्सिव्ह फटका केलायचा होता, मात्र या ठिकाणी चेंडू एसटी रक्षकाकडे जातो आणि पहिला चेंडू निर्धाव फेकला गेलाय. गोलंदाज तेजस राऊतला बघतोय आपण. निश्चित जास्त संख्येने कानोरचे खेळाडू बघतोय, ज्याने आपल्या प्रत्येक खेळाडूने आपली या छाप सोडल्या मैदानावरती. त्याच्यानंतर केवणे आणि केवणे कंपनी असेल, डवलेपाडा संघ वांगणीचे खेळाडू असेल. हा चेंडू अव्यता क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय, गुड कॅच, फलंदाज बाद, दुसरा 18 लागतो तो मात्र सद्गुरु कृपा या संघाला. थँक्यू. तर बघा, प्रत्येक मॅच साठी जो मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेईल त्याच्यासाठी मात्र 500 रुपयाचं कुपन असेल, 500 रुपयाचं कुपन मिळेल श्री समर्थ टायर यांच्याकडून. सन्माननीय सुधीरजी कडव यांचं शॉप आहे, निश्चितच एक चांगली कल्पना सुचली आहे आणि प्रत्येक खेळाडूंना उत्साह निर्माण करून दिला, उत्साह वाढवण्याचं काम केलंय सुधीरजी कडव. त्याच्यानंतर ओम केक शॉप दुकान आहे वांगणीमध्ये केकचं, सन्माननीय
धनंजय भाईकरांचं दुकान आहे, त्या दुकानातून आपण निश्चितच जाऊन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे केक खरेदी करू शकता फ्री ऑफ कॉस्ट। म्हणजे प्रत्येक दिवसाचा खेळाडू कोण असेल आपण 6 दिवस 5 दिवसामध्ये बघितलंय, प्रत्येक खेळाडूला तो पुरस्कार ते कुपन दिला जातोय। त्याच्यानंतर आमचे पंचम बुटीकचे मालक सन्माननीय अविनाशजी केवणे यांच्याकडून एक आकर्षक टी शर्ट आणि संजय राठोड यांच्याकडून आयवा कॅच आणि जो सुपर कॅच पकडेल दोन्ही आहे त्याच्याकडे त्यांना एक टी शर्ट दिलं जाईल। हा चेंडू नकुल यावेळेस मात्र अंदर राज केल्याचं होतं, मात्र चेंडू बॅट चपाट्या देत नाही आणि निर्धाव चेंडूचे सांगता बघा नकुल याला टार्गेट करण्याचा प्रयत्न केलाय, कारण नकुल जो अत्यंत सुरुवातीच्या 3 सामन्यामध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही, मात्र 5व्या आणि 6व्या सामन्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी करणारा नकुल राऊतला मैदानामध्ये बघतोय। निश्चितच एकाच संघाकडून खेळणार आहे दिनेश आणि नकुल। हा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने डीप मिड विकेटला येतो, एक धाव कम्प्लीट केली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नकुल धाव पूर्ण करतो चित्त्याच्या चपळाईने, मात्र या 2 धावा धावफटक्यावरती अंकित केल्या, जीवाचं राण या ठिकाणी केलं होतं, स्वतःला मात्र झोकून दिलं होतं पुढे आणि या 2 धावा एकवटल्यात नकुल राऊत याने, दुसरीकडे दिनेश राऊत असतील। एकाच संघातून कॉर्नर बॉईज संघातून खेळणारे 2 खेळाडू आपण मैदानामध्ये बघतोय। निश्चितच दिनेश कॅप्टन आहे या ठिकाणी संघाचे, गोलंदाज एकाच संघातून खेळणारा तेजेश राऊतला बघतोय आपण, कानोड संघाकडून खेळणारे, मात्र गोलंदाजी कशी होईल निश्चितच फलंदाजी मध्ये फार चांगली फलंदाजी केली आतापर्यंत नकुलने, दापलक मात्र हलता ठेवला या दापलक वरती, आतापर्यंत 2 चौकार दाखवले, मात्र मोठ्या फडक्यांसाठी जाणला गाणारा कानोर बॉईज संघाकडून खेळणारा, मात्र यावेळेस श्री सद्गुरु कृपा संघाचं नेतृत्व करणारा अष्टपैलू खेळाडू। हा चेंडू मोठा फडका खेळतो या ठिकाणी, चेंडू येतो डीप मिड विकेटला, पुन्हा तो क्षेत्ररक्षक, पुन्हा 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि या वेळेला मात्र 2 धावा पूर्ण केल्यात, तिसऱ्या धावेचा प्रयत्न ओवर थ्रो पैकी आणि 3 धावा कम्प्लीट, गुड रनिंग बघा, अतिशय चांगली रनिंग आणि ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी मात्र 3 धावा एकवटल्या गेल्या, धावसंख्या 26 धावा धावपडकेवरती, तिसरं षटक मार्ग असताना 2 षटकामध्ये 21 धावा होत्या, मात्र या षटकामध्ये धावांचा वेग हा वाढवावा लागेल तो मात्र श्री सद्गुरु कृपा संघाला। फुल हँड डिलिव्हरी होती, करपूर समाचार उठू शकला नाही, फायदा उठू शकला नाही फलंदाज दिनेश, ऍज अ कॅप्टन त्यांनी सांगितलं होतं की आम्ही प्रथम फलंदाजी करतोय, मात्र चांगलं लक्ष ठेवू आम्ही 55 ते 60 धावांचं, मात्र या ठिकाणी 3 षटक संपल्यात, फक्त 26 धावा धावपळकावरती, येणाऱ्या 2 षटकामध्ये मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळावा लागेल ते श्री सद्गुरु कृपा संघाला, 27 धावा धावपळकावरती। वांगणी या शहरात या बीपीएल मैदानात क्रीडा रसिकांची लागली रे, क्रीडा रसिकांची लागली रे, आली 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 वांगणी प्रीमियर लीग, आली 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 वांगणी प्रीमियर लीग। ठाणे या जिल्ह्यामधली या ग्रामीण भागामधली, ठाणे या जिल्ह्यामधली या ग्रामीण भागामधली ही सर्वात फेमस ली, ही सर्वात फेमस ली, आली 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 वांगणी प्रीमियर लीग, आली 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 वांगणी प्रीमियर लीग। तर ही स्पर्धा गेल्या 6 दिवसापासून आपण लाईव्ह बघतोय, जे युट्यूबच्या माध्यमातून बघतात प्रेक्षक त्यांचं सुद्धा स्वागत, त्याच्यानंतर आपल्या दूरध्वनी संचावरती टीव्ही वरती आपण ही स्पर्धा लाईव्ह बघू शकता। या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण आमचे मनोज गायकवाड आणि मनोज कडव यांच्या मार्फत केलं गेलंय, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय। 6 दिवसापासून जे प्रेक्षक या ठिकाणी येऊ शकत नाहीये, मात्र ते घर बसल्या आपल्या टीव्ही वरती एन्जॉय करू शकता सामना, आपण प्रत्येक खेळाडूला बघू शकताय सामना, मात्र ही स्पर्धा कर्जत भिवपुरी नेरळ पर्यंत, त्याच्यानंतर टिटवाला अंबरनाथ बदलापूर पर्यंत या विभागामध्ये ही स्पर्धा टीव्ही वरती लाईव्ह दाखवण्याचं काम या ठिकाणी मनोज गायकवाड आणि मनोज कडव आमचे खजिनदार या बीपीएलचे यांच्या मार्फत ही सेवा देण्यात आली आहे, तर त्यांचं सुद्धा
हार्दिक स्वागत जातो पुन्हा एकदा सामन्यामध्ये ज्या ठिकाणी तीन षटक संपले 27 धावा दापडकावरती रमेश मयेकर यांना गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये बघू शकता. पहिल्यांदा या ठिकाणी होते आमचे अशोक सिंग, त्याच्यानंतर अब्बास सुद्धा आहेत ज्यांनी अतिशय चांगलं स्कोरिंग केलं. ज्याला 6 दिवसापासून हा चेंडू ऑन साइड ला गेलून काढलाय, फक्त एकच धाव मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सुनील केवडेला पाचारण केलं जातंय. चौथं षटक फेकण्यासाठी मात्र उर्वरित 11 चेंडू शिल्लक असतील. 28 धावा दापडकावरती लावल्यात. निश्चितच अटॅकिंग क्रिकेट खेळावा लागेल. नकुर सारखा फलंदाज मैदानामध्ये अद्याप ठाण मांडू नये. हा चेंडू या वेळेस बघा अतिशय चांगला फेकलाय पंचांना. पुन्हा एकदा कटाक्ष नजरेने बघितलं जातोय, कारण जेव्हा जेव्हा चेंडू निर्धाव फेकले जातात तेव्हा मात्र पंचांना लक्ष केलं जातोय. आणि मात्र एकही धाव नाही या चेंडूवरती, दोन चेंडू फेकल्यात. या ठिकाणी बघितलं तर अतिशय चांगली गोलंदाजी केली जातोय ती मात्र दीपज्योती रायडर्स या संघाकडून. सुनील षटका दिला, पुढचा चेंडू शडंपूल करतो, चेंडू अपवताय क्षेत्ररक्षकाच्या मात्र उपवाक्याच्या बाहेर जाईल. आणि चेंडू पाहता पाहता सीमा पलीकडे जातोय. नकुल रावतेच्या बॅट मधून तिसरा चौकार. काय सांगू तुम्हाला किती वांगू प्रीमियर लीग ची शान, इथे क्रिकेट होत युद्ध घनघोर आणि घमासान. काय सांगू तुम्हाला किती वांगू प्रीमियर लीग ची शान, इथे क्रिकेट होत युद्ध घनघोर आणि घमासान. इथे चौकार षटकारांची कशी होते हो अतिशय भाजी, इथे चौकार षटकारांची तर आज चौकार आला. चारणे धाव संख्या पुढे सरकत. या वेळेस मात्र 32 धावांपर्यंत मजल मारल्या. पहिल्या सामन्यात बघितल्या तर 44 धावा कुठल्या होत्या एकेपीएम वॉरियर संघाने, मात्र त्याच्या नंतर त्या धावांचा पाठलाग करायचा होता कक्ष 11 संघाला, मात्र तो करता आला नाही. कारण लो स्कोर चे सामने सुद्धा खूप मजा येतो या मैदानावरती. आतापर्यंत बघितले जास्तीत जास्त सामने हे लो स्कोर चे झालेत. हा चेंडू पुन्हा एकदा बिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र अव्यताय, त्या ठिकाणी फलंदाज बाद आणि बिग विकेट. नकुल राऊत बॅक टू द प्रॅव्हिलियन. बघा निकुलवरती आशा होत्या सामन्याच्या या ठिकाणी धावांचा वेग वाढवण्याच्या, मात्र ते सुद्धा मशीन बंद पडलंय या ठिकाणी, कारण तो बाद झालाय. मात्र त्याच्यानंतर जिम्मेदारी असेल ती दिनेश वरती. या ठिकाणी दिनेश बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, अतिशय चांगली गोलंदाजी बघतोय सुनीलाची या षटकामध्ये. या नेहमी दोन षटक फेकत असतात, मात्र या षटकामध्ये चांगली गोलंदाजी बघितली. एका फलंदाजाला बाद केलाय, जरी सुद्धा एक चौकार आला तरी सुद्धा मात्र धावसंख्या अद्याप 32 धावा दापडकावरती. चौथं षटक मार्गस्थ असताना प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, मात्र त्यांचा निर्णय अंगलट आला की काय असं वाटतंय. चौथ्या षटकामध्ये कमी धावा बघतोय दापडकावरती. हा चेंडू अगोदरच खेळल्या त्या ठिकाणी स्ट्रॉंग अपील केलाय. तर या ठिकाणी दोन पंच डिस्कर्ष करतील निश्चितच त्या ठिकाणी, मात्र त्याच्यातून चांगला निर्णय निघेल आपण बघतोय. तर सन्माननीय संजयजी झोमटे साहेब यांचं सुद्धा आगमन होतोय व्यासपीठावरती, सहर्ष स्वागत. मात्र या ठिकाणी अपील केलं होतं मैदानामध्ये, स्ट्रॉंग अपील होतं पंचांनी. या वेळेस निश्चितच दोन पंच एकत्रित आल्यात. कारण असे जेव्हा कठीण निर्णय येतात तेव्हा मात्र या दोन पंचांना एकत्रित येणं गरजेचं असतं आणि त्यातून मात्र चांगला निष्कर्ष निघत असतो, चांगला गेल निश्चितच पंच आपल्या जागेवरती. डिसिजन अद्याप पेंडिंग आहे. तर षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळेल. सुनीलच्या जागेवरती जाऊन निर्णय दिला यास नॉट आउट. आणि फलंदाज मात्र या ठिकाणी यशमिला फलंदाजाला जीवनदान मिळतोय.
या ठिकाणी शेवटचा चेंडू होता एक जर बघितलं तर एक धाव नव्हती या शेवटच्या चेंडूवरती. अद्याप धाबांसाठी संघर्ष करतोय श्री सद्गुरु कृपा. 32 धाबा धावपळीवरती आल्यात, फार धाव संख्या कमी आहे मी म्हणेन, कारण 32 धाबांचा जर विचार केला तर करंट रन रेट हा फार कमी आहे. चार षटकामध्ये जर बघितलं तर 8 करंट रन रेट आहे, मात्र 8 कमी असेल कारण या ठिकाणी त्यांच्या या विपक्षी संघाचा विचार केला दीपज्योती रायडर संघ, तर चांगले फलंदाज आहेत. चला जास्त बल घेऊ नका, आपण सामना त्वरित सुरू करा कारण आज मेगा फायनलचा दिवस आहे. प्रथम सामने केलेले जातील, त्याच्यानंतर प्रेझेंटेशन शिरोमणी असेल, पाहुण्यांचा सत्कार सुद्धा असेल कारण बरेच पाहुणे मान्यवर येतील या ठिकाणी. आमचे संघ मालक आहेत कारण त्या ठिकाणी सत्कार समारंभासाठी गतवर्षी सुद्धा जवळजवळ 1 तास लागला होता, एवढी पाहुणे मंडळी होती. मात्र ते पाहता आपण सामने स्पीडअप करायचे, जास्त वेळ घेऊ नका कारण आम्हाला सुद्धा माहित आहे शेवटच्या टप्प्यामध्ये स्पर्धा आली, शेवटच्या टप्प्यामध्ये सामने आल्यात. मात्र त्यावेळेला निश्चितच प्रत्येक संघ जास्त वेळ घेतोय. तर या ठिकाणी शेवटचा षटक गोलंदाज अरम बुबेऱ्याचा वापर केलाय गोरेगावचा हा खेळाडू. बघतोय मैदानामध्ये शेवटचा षटक, हा चेंडू पुलकाराचा प्रयत्न, या वेळेस मात्र एकच धाव मिळतोय. बघा झेल होता, झेलपर्यंत पोहोचू शकले नाही आणि एक धाव षडम पुलकाराचा होता या ठिकाणी फलंदाजाला. मात्र दिनेश अद्याप मैदानामध्ये ऍज द कॅप्टन संघनायक आहेत, मात्र त्यांनी जे वक्तव्य केलं होतं मात्र त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या समोर अग्निपरीक्षा असेल. 55 ते 60 धावांचं लक्ष होतं. निचेऱ्या मैदानावरती धावसंख्या जर 50-55 केली तर कदाचित ही धावसंख्या सुरक्षित म्हणता येईल कारण या धावसंख्येवरती डिपेंड पाठलाग करता येत नाही. आणि हा चेंडू पुन्हा एकदा षडंपूल करण्याचा प्रयत्न, कारपेटच्या सहाय्याने एकच धाव मिळतोय. स्वतःवरती मात्र नाराज आहेत की आपण काय केलं कारण असे चेंडू वेळोवेळी मिळत नसतात. एवढ्या चांगल्या संधी होती या दोन चेंडूवरती, मात्र ती फलंदाजाने मी म्हणे गमवले. एवढे शॉर्ट पिच चेंडू फेकल्यात, मात्र दोनच धाबा आल्यात या षटकामध्ये. 34 धाबा धावपळीवरती बघतो, अतिशय मोठ्या संख्येने आमच्या लाडक्या प्रेक्षकांची गर्दी मैदानावरती. हा चेंडू डिफाईन लागला, खेलून करतोय बऱ्याच वेळेनंतर, मात्र चौकार बघतोय. फलंदाज होते या ठिकाणी करण्याच्या बॅट मधून चौकार. संघ मालक आमचे सारे दिलदार आणि हौशी, खेळाडूंवर पार प्रेम कमी पडू देत नाही कशाची. संघ मालक आमचे सारे दिलदार आणि हौशी, खेळाडूंवर पार प्रेम कमी पडू देत नाही कशाची. इथे छोटा नाही कोणी मोठा, नाही माणूस कीचा तोटा. इथे छोटा नाही कोणी मोठा, नाही माणूस कीचा तोटा. सारे मनाने आहेत बी, सारे मनाने आहेत बी. आली आली आली. तर बघा चौकार आलाय आणि खेळाडूंनी मात्र शॉर्ट टीम मीटिंग केली आहे. या ठिकाणी पुढचा सामना असेल एसव्हीएम बॉईज, रोहन जाधव कॅप्टन असतील, दुसरीकडे स्वप्नील इलेव्हन मयुरेश शेलार. तर दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती करेन की आमच्या समालोचन कक्षासमोर आपण येऊन थांबायचंय. निजेदाचा शेवटचा षटक असेल, राऊंडी विकेट. हा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टंपला फेकला गेलाय, मग चेंडू एस्टेनच्या वरून गेलाय. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, मागच्या चेंडूवरती चौकार आलाय. धावसंख्या 38 धाबा आल्या धापळकवरती. अद्याप या षटकामध्ये दोन चेंडूचा खेळ उर्वरित आहे. मी म्हणे निचे चांगली गोलंदाजी केली आहे, गोलंदाज अरम आहे. अरम बुबेला बघतोय, शेवटच्या षटकासाठी 5 रन केलं गेलंय आणि अद्याप पर्यंत मात्र चांगली गोलंदाजी केली आहे कारण नेहमीच बघायला मिळतोय शेवटचं षटक स्लॉवरचा आणामारीचा असतोय. मात्र या ठिकाणी दोन चेंडू निर्धाव फेकल्यात, एक चौकार मिळाला, एक एकेरी दाब आली आहे या चेंडूवरती. अद्याप दोन चेंडू स्ट्राईकला फलंदाज करणला बघतोय. मैदानामध्ये दोन चांगले खेळाडू, मात्र धावा येत नाही आहेत. पहिल्या दोन षटकात 21 धावा होत्या पॉवर प्लेच्या, त्याच्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या षटकात फार कमी धावा बघायला मिळाल्या. हा चेंडू फुल हँड डिलिव्हरी, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, कार्पेटच्या सहाय्याने एकदा पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी दुसरी धाव डायरेक्ट हिट, फलंदाज बाद होतोय आणि करण मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये बाद.
थैंक यू डीजे। तर बघा या सामन्याचा या व्हीपीएल च्या स्पर्धेमध्ये 2018 साठी बेस्ट फलंदाज बेस्ट गोलंदाज यांना मात्र जे एक आकर्षित कूलर दिला जाईल, कारण आता थंडीचं मौसम थोड्या वेळाने समत होईल, उन्हाची झळ लागेल, मात्र गर्मीचा सीझन येईल तेव्हा मात्र निश्चितच अशा कूलरची आठवण होते। मात्र ते काम देण्याचं केलं दानशूर व्यक्ती आणि ज्याने खूप मोठं मनाने सुद्धा मोठे आहेत, पैशाने तर मोठेच आहेत मात्र मन त्यांचं फार मोठं आहे। असे सर्वांचे लाडके पराक्षत मोरे यांच्याकडून जे कूलर मिळाले ते मात्र निश्चितच या ठिकाणी यश टोन क्रेशरचे मालक आहेत, त्याच्यानंतर भूमिराज बिल्डर आणि त्याच्यानंतर स्वस्तिक होम निश्चितच फार मोठे व्यक्ती आहेत। मी सांगितलं की पैशाने जरी मोठे असले तरी मनाने सुद्धा फार मोठे आहेत। त्यांनी या ठिकाणी मदत केली आमच्या या व्हीपीएल कमिटीला, त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। आचेंडू अभ्यात आणखीन एक गडी वाद होतोय आणि आता मात्र हा संघ थोडासा बॅकफुटला बघतोय। श्री सद्गुरु कुरुबा संघ ज्याने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, मात्र हा त्यांचा निर्णय अंगलट आला की काय? चला थँक्यू डीजे। तर याच दरम्यान पुढचा सामना आल्यात का आपण एसयूएम बॉईज आणि महेश स्वप्नी लेलेवान दोन्ही संघ आहेत। तर नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करेन या ठिकाणी तर पराजी मोरे यांना विनंती करेन। धावसंख्या झाली 39 धावा, 40 धावांची गरज असणार आहे, येणारे 30 चेंडू आणि 40 धावा। तर परबजी या पण आपल्या शुभाशय नाणेफेकी केली जाईल या ठिकाणी, पण निश्चितच संघ मालकांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा या निश्चितच ओपिनियन या ठिकाणी घेतलं जाईल, कारण ही स्पर्धा शेवटच्या मुवमेंटला आली आहे। तर एकीकडे नाही लागत तर एसयूएम बॉईज संघ रोहन जाधव, तर दुसरीकडे स्वप्नील लेलेवान संघाचे संघनायक असतील मयुरेश शेलार। मात्र सामना असा असेल आपण बघू शकता, गंमत असेल या सामन्यामध्ये, कारण गंमत या नावाची आहे कॅमेरामॅन। तर एसयूएमचे विलास सारंग आहेत निश्चितच आणि दुसरीकडे मयुरेश शेलार, मयुरेश शेलार असेल। तर परागजी मोरे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभाशय आपण नाणेफेकी करावी या सर इकडे। निश्चितच जो सामना असेल तो एसयूएम बॉईज आणि स्वप्नील लेलेवान एकीकडे जावे आणि एकीकडे सासरे कॅप्टन असतील, तर निश्चितच या ठिकाणी कुणाची सरशी होईल, कारण या ठिकाणी आपण बघतो मयुरेशला हे जावे आहेत आणि सासरे कंपनी निश्चितच दुसरीकडे असतील ते एसयूएम बॉईज। तर नाणेफेकी केली जाईल, 5 षटकांचा सामना असेल, काटा यस नाणेफेकी जिंकले या ठिकाणी बघतो आपण विलास एसयूएम बॉईज संघ नाणेफेकी जिंकले, काय निर्णय घेतलाय? क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय, क्षेत्ररक्षण करणार। तर आपण आपल्या समोर जो दुसरा संघ अर्थातच आपले जावई आहेत त्या ठिकाणी, मात्र या जावई संघाला आपण कमीत कमी किती धावांवरती रोखण्याचा प्लॅन असेल? 45 ते 50 रनावरती आम्हाला त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही। यस 50 ते 55, मात्र आपला सुपर 8 चा सामना आपल्या संघामध्ये कोणते असे गोलंदाज असतील की ते चांगले गोलंदाजी करू शकतील? आमच्या संघामध्ये रोहन जाधव हा सर्वात चांगला बॉलर आहे। यस रोहन जाधव याच्यावरती डिफेन्स असणार आहे। थँक्यू, अतिशय चांगला आपण वक्तव्य केलं। त्याच्यानंतर जातोय आम्ही मयुरेश, मयुरेश शेलार निश्चितच या ठिकाणी आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे, तर किती धावांचं लक्ष ठेवणार आहे आपण आपल्या सासऱ्याच्या संघासमोर? 65 रन खूप होतील, 60-65 धावा फार मोठी धावसंख्या आपण बोललात, मात्र आपल्या या संघामध्ये कोणते असे फलंदाज असतील की ते 60-65 धावा करू शकतील? भूषण, विशाल, दीपक हे चांगले खेळतात सध्या। ओके, तर आज सुपर 8 चा सामना आहे, दबाव असेल काय सामन्यामध्ये? हो आहे, खूप आहे दबाव। ओके थँक्यू, तर अतिशय चांगल्या शब्दामध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवली। एकीकडे एसयूएम बॉईज दुसरीकडे स्वप्नील लेलेवान संघ, मात्र आपण कुठेही जाऊ नका, सामना सुरू होतो, 39 धावा पडल्यात, 40 धावांचं लक्ष असणार आहे येणाऱ्या 5 षटकामध्ये। पुन्हा एकदा या सामन्याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी जातो आमच्या अतिशय जवळचे जीवलग मित्र विनोद पाटील यांच्याकडे। धन्यवाद जगदीश,
40 धावाव्या दीप ज्योती रायडर्स संघाला आस्किंग रेट 8.00 प्रति षटका मागे. तर मैदानावरती सलामीची जोडी पाहायला मिळते. बॅट्समन्स नेम प्लीज. स्ट्राईकला सुनील केवणे, नॉन स्ट्राईकला प्रत्येक षटकाराला हिरामण केवणे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. तर आनंद गवंडा नॉन स्ट्राईक इंडला गोलंदाज येतोय. नकुल नकुल राऊत एक जबरदस्त कॉन्टेस्ट. नकुल राऊत कॉनोर आणि आता मात्र डबळेपणाचा सुनील. हा चेंडू अतिशय सुरेख. बघा टप्पा पडल्यानंतर चेंडूने काय उसळी घेतली, बाउन्स घेतला आणि आता मात्र हा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय एस टी रक्षकाच्या हातामध्ये. तर 40 धावांची गरज आहे. श्री सद्गुरु कृपा संघ निश्चितच आमच्या आदरणीय एकनाथदादा शेलार यांचा संघ, तर दीप ज्योती रायडर्स संघ बंडी कुडके यांचा संघ पाहायला मिळतोय. 40 धावा या ठिकाणी हव्यात. पहिले षटक सुरू, दुसरा चेंडू या षटकातील. हा चेंडू ऑन साइड ला लॉफ्ट केलाय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. वन बाउंड षटकार. डायरेक्ट आहे, डायरेक्ट आहे षटकार. षटकार आलाय. 1000 रुपये लागू झालेले हिरामण केवणे यांच्याकडनं. 1000 रुपये प्रत्येक षटकाराला. ढवळेपडाचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व, क्रिकेटचे चाहते प्रेमी. षटकार पुन्हा एकदा नकुल. हा चेंडू यावेळेस मात्र अप्परकटच्या माध्यमातून चेंडू जातो डीप कव्हर पॉइंट सी मारेचे बाहेर. व्हीपीएल ब्रांडेड चौकार. थांबा आपण. तर याच दरम्यान व्हीपीएल कमिटीची विनंती आहे की जे आम्ही आमंत्रित पाहुणे केले आहेत, म्हणजे ज्यांना आमंत्रित पत्रिका दिली आहे, तर ते बरेचसे पाहुणे काही बाहेर आहेत. तर त्यांना विनंती करेन की आपण आतमध्ये या आणि व्यासपीठावरती आसनस्थ व्हा. तसेच पावसकर साहेब आपल्याला सुद्धा विनंती आहे, आपण मंचावरती येऊन आपलं स्थान ग्रहण करावा. ओ टू विनंत पाटील. तर षटका त्यानंतर चौकार आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट, 10 धावा येत आहेत. आता मात्र नकुलला इथे टीम मीटिंग बोलवावी लागली आहे. काय करणार सुनील केवणे, अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय. ढवळेपाडासाठी जबरदस्त योगदान. गावदेव चषक मध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक ज्याने पटकावली तोच हा खेळाडू ज्याला निश्चितच आम्ही वांगणीचा ढाण्या वाघ म्हणून नेहमी संबोधित असतो. त्याच्याकडे अफाट गुणवत्ता आहे, व्यावसायिक क्रिकेटचा अनुभव आहे. हा चेंडू हलक्यातने रक्षात्मक पद्धतीने नकुलचा चेंडू गुडलँड स्पॉट वर पडला, संत गतीने फेकला होता. नकुलने या चेंडूवरती डिफेन्स करण्यासाठी भाग पडलं सुनीलला आणि धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते 11. तर गरज आहे 40 धावांची. 11 धावा झाले आहेत, अजूनही 19 धावा हव्यात. मात्र इथे दीप ज्योती रायडर्स संघ धावांचा पाठलाग करत असताना तर पराग मोरे, यश टोन, केशर शीळ, भूमिराज बिल्डर, स्वस्तिक होम्स यांच्याकडनं बेस्ट फलंदाज, बेस्ट गोलंदाज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर यांच्यासाठी कूलर आहे. त्यांचे देखील आभार व्यक्त करूया, फार मोठं योगदान त्यांचं. त्याचबरोबर प्रत्येक चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक साठी जर पाहिलं तर 500 रुपयाचं वाउचर समर्थ टायर्स समर्थ कृपा यांच्या वतीने. हा चेंडू सुरेख पद्धतीचा होता डॉट चेंडू. धावसंख्या 11. तर पिंट्या जोशी या ठिकाणी येत आहेत, एक जबरदस्त खेळाडू. त्यांची वाट आम्ही काल पाहत होतो. डोंबिवली पश्चिम मधला नवा पाड्याचा पिंट्या जोशी, ज्याच्या नावावर अनेक विक्रम, अनेक पुरस्कार, त्याच्या नावावर अनेक नावाजलेले अशा खेळ ज्याने साकारलेले आहे. तर डोंबिवलीची आनबान शान पिंट्या जोशी मैदानावरती येत असताना, ज्याने वयाच्या 18व्या वर्षी राहुल 11 संघामध्ये व्यावसायिक क्रिकेटची सुरुवात केली आणि त्यानंतर सुरुवातीचा काळ व्यावसायिक क्रिकेटच्या माध्यमातून फार मोठं योगदान त्याने दिलं आणि आता मात्र पिंट्या जोशी नवापाडा संघासाठी ग्रामीण क्रिकेट खेळत असताना पाहतायत. तर पिंट्या जोशींचं स्वागत आहे. व्हीपीएल कमिटीचा मान राखून सुनील केवणे, सुनील शेंडे यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी ते आलेले आहेत इतक्या दूरून. तर त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर पिंट्या जोशी बसायचं आपण. जितू शेलार, साई शेलार आले होते, आज मात्र विशाल मात्र देखील येतील. काल रेल्वे फाटकच्या इथे थांबले, बराच वेळ माघारी निघून गेले कारण त्यांना सेमी फायनल खेळायची होती वडोलीच्या मैदानावरती आणि त्यानंतर तिथे जाऊन त्यांच्या संघाने फायनल मारली.
पहिलं क्रमांकाचा पारितोषिक शहर प्रमुख चषकाने उचलला. 11 धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती. 19 धावांची गरज. गोलंदाजचा वापर केला यावेळेस दुसऱ्या षटकामध्ये. पीटू मध्ये एकवीर नगर इंडकडून गोलंदाज सज्ज होते. दिनेश यशवंतराव स्ट्राईकला फलंदाज. सुनील केवणे लिटल मास्टर. सुनील केवणे ऑन द स्ट्राईक. बघूया पॉवर प्ले मध्ये तीन क्षेत्ररक्षक पाहू शकाल आपण. डीप मध्ये डीप कव्हर लॉंग ऑफ आणि डीप मिड विकेट आणि स्क्वेअरच्या मधोमध्ये क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकाल. सुनील गावस्कर स्टँडच्या जवळपास. एक क्षेत्ररक्षक सचिन तेंडुलकर स्टँडच्या जवळ लॉंग ऑनला. एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल अजिंक्य राणे स्टँड जवळ डीप मध्ये. तर हा चेंडू यावेळेस मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक खूप दुरून येत आहेत मात्र चेंडू त्याच्या आवाकाच्या बाहेर. वन बाउन्स ओवर द लाईन चौका. त्या ठिकाणी आदरणीय परागजी मोरे साहेब यांच्याकडनं षटकार हॅट्रिक साठी 5000 रुपये. बघा 5000 रुपये आठवण आली राजू भोईर यांची. त्यांनी देखील पारितोषिक लगावलं होतं आणि रोशनने ते पारितोषिक पटकावलं होतं आणि आता मात्र पराग मोरे साहेब निश्चितच या ठिकाणी मोठ्या मनाने हे पारितोषिक लावत असताना चौकार येतोय. विराज देशमुख मोरे एलिव्हनचे संघ मालक यांचा शुभागमन होते. हा चेंडू डॉट आहे. चौकाराच्या मध्ये धावसंख्या धावपळकावरती 15 पाहायला मिळते. 25 धावांची गरज. एक छोटीशी धावसंख्या मैदानावरती नोंदवण्यात आली. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय मात्र त्यांच्या अंगलट आला आणि 39 धावसंख्येवर त्यांना रोखण्यात आलंय. बघा संघ मालकांसाठी या ठिकाणी ज्या खुर्च्या आहेत त्यांच्या नावाचा देखील त्याच्यावर उल्लेख केलेला आहे. तर त्या खुर्च्यांवर कुणीही बसू नका. पाहुण्यांना विनंती असणारे जे पाहुणे असतील आपण संघ मालकांच्या खुर्च्यांवर न बसता आपल्यासाठी मागे एक स्वतंत्र असं व्यासपीठ आहे मंच आहे तर आपण त्या ठिकाणी बसायचं आहे. कमिटीकडनं ही विनंती केली जाते कारण आज शेवटचा दिवस सुट्टीचा दिवस प्रेक्षकांची गर्दी. आता मात्र हे मैदान सजलेलं फुललेलं बहरलेलं वाटायला लागले कारण प्रेक्षक आल्यानंतर आता मात्र कुठेतरी मजा यायला लागली. त्या प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. राउंड द विकेट सुनील साठी. आ चेंडू अक्रॉस द लाईन. अपील लाऊड अपील करतायत त्या ठिकाणी दाखवत आहेत. ऑफस्टम्प चेंडू मिस करतोय आणि ते मात्र अपील फेटाळून लावले. तर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आपल्याला 15 स्थिरावलेली. 25 धावांची गरज आहे. या सामन्यामध्ये कधी काही घडू शकतं कारण ही खेळपट्टी अशी आहे. या खेळपट्टीने गोलंदाजांवर मेहरबान झालेली खेळपट्टी. गोलंदाजांच्या प्रेमात पडलेली ही खेळपट्टी. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय अवस शॉर्ट कव्हरच्या दिशेने. तोपर्यंत एक धाव बॅटची हलकीशी काढा लागली. मैदानात मात्र श्वान कारण जर पाहिलं तर क्रीडा स्पर्धा 6 दिवसाच्या असते मात्र त्याच्या आधी आणि त्यांच्या संपूर्ण दिवसामध्ये या श्वान या मैदानावरती त्यांची ही जागा असते. या मैदानावर ते फेरफटका मारत असतात. पाळीव प्राणी निश्चितच श्वान पाहिल्यानंतर आठवण येते जंजीरची ज्याने मुंबई बॉम्ब स्क्वॉड साठी फार मोठं योगदान दिले. अनेक मोठमोठे स्फोट घडवण्यापासून ज्याने वाचवले. अनेक विस्फोटक पदार्थ ज्याने शोधून काढले. जंजीर जेव्हा तो वारला त्याला बोन कॅन्सर झाला होता. महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीसने त्याला श्रद्धांजली दिली. त्याचा अंत्यविधी अतिशय चांगल्या प्रकारे करण्यात आला. जंजीर गोल्डन लॅब जातीचा कुत्रा होता. तर धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते 17 धावा. 17 धावा झालेल्या आहेत. गरज आहे आता मात्र इथून जर पाहिलं तर 23 धावांची गरज 18 चेंडू मध्ये. बघा या षटकात धावा आपण पाहतोय फक्त 6 धावा आल्यात. तर या षटकात कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय या ठिकाणी सद्गुरु कृपा इलेव्हन संघाने. एकनाथ शेलार यांचा संघ पाहायला मिळतोय. सुपर एट मध्ये दाखल झालाय मात्र तक्ष इलेव्हन संघ पराजित झाला. केव्हीएम वॉरियर्स या संघाने आज सकाळी जबरदस्त कामगिरी केली आहे. त्या प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. अतिशय चांगलं हे मैदान सजवण्याचं काम केलं गेलंय. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर जगातलं सर्वात सुंदर ग्राउंड तुम्ही पाहिलं तर ऑस्ट्रेलियाचं मेलबॉर्न अतिशय सुंदर देखणं आणि भारताचं पाहिलं तर आपण आयकॉनिक स्टेडियम म्हणून इडन गार्डन कडे पाहिलं जातं. मात्र मेलबॉर्न मध्ये आपण पाहतो 1 लाखापेक्षा जास्त प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे आणि सर्वात छोटं ग्राउंड आपण जर पाहिलं तर न्यूझीलंडचा कॅरिस ब्रुक आणि या ग्राउंडवर फक्त 25,000 प्रेक्षक बसू शकतात. अतिशय चांगलं हे मैदान. प्रेक्षकांची काळजी घेण्यात आली आहे. 7 स्टँड या ठिकाणी पाहायला मिळत आहे. झहीर खान उर्फ जॅक रिव्हर्स स्विंगचा बादशाह
भारतासाठी जबरदस्त कामगिरी केली, त्याच्या नावाने स्टँड, अजिंक्य रहाणे भारतीय कसोटी संघाचे व्हाईस कॅप्टन. नकुल हा चेंडू इथे मात्र बॅटची कडा लागते आणि यशची रक्षक हे काम चोख बजावतोय. तर पहिल्या विकेटचं पत्र होत आहे मैदानावरती श्री सद्गुरु कृपय दीपज्योती रायडर्स संघाच्या. योगेश पाटील सोनार पाड्याचा, खंबाळ पाड्याचा जितू शेलार, पिंट्या जोशी नवा पाड्याचा, गोलंदाजाचे कर्दन बघा. या गाण्यात पिंटा जोशी गोलंदाजाचा कर्दन काळ या व्यासपीठावर आलेला आहे. नुकतं आगमन झालेलं आहे, पिंटा जोशीची चर्चा भरपूर ठिकाणी आम्ही पाहिली आहे. ज्या पिंटा जोशीला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकाल, व्यासपीठावर आहे. जबरदस्त खेळाडू आहे, डोंबिवली मधले जर टॉपचे 5 खेळाडू आपण निवडले तर पिंटा जोशी त्यामध्ये निश्चितच मोडला जाणार असा खेळाडू. आदरणीय ऍडव्होकेट महेश शरद टेंबे साहेब कुडसावरीचे हायकोर्टचे आमचे वकील आहेत आणि नुकतेच निश्चितच न्यायाधीश देखील उठतील. तर मात्र या ठिकाणी कुणी कायदे तोडू नका, नियम तोडू नका, कारण ऍडव्होकेट महेश टेंबे सर या ठिकाणी आलेले आहेत आणि न्यायाधीश देखील आहेत, त्यामुळे लगेचच कारवाई केली जाईल. तर दादांचं हार्दिकाधिक सहर्ष स्वागत आहे, अभिमानास्पद गोष्ट आहे कारण आपले कुडसावरीचे आहेत आणि निश्चितच अविनाश टेंबे. व्यवसाय पुन्हा एकदा हा चेंडू आडव्या बॅटने संतगतीने चेंडू फेकला होता नकुलने. नकुलचा विचार केला तर कानोर संघासाठी नेहमीच फार मोठं योगदान, कानोर संघाची कमान त्याच्या हातामध्ये, कानोर संघाचं नेतृत्व तो करतोय. मात्र यंदाच्या हंगामात निश्चित प्रयत्न केला होता डोंबिवली परिसरामध्ये आपल्या नावाची छाप सोडण्याचा. मात्र यातील बरेचसे खेळाडू आहेत ज्यांना कामाअभावी, नोकरीअभावी जास्त वेळ क्रिकेटला देता येत नाही, त्यामुळे निश्चित जास्त सामने खेळता येत नाही. आवेश चेंडू अपरकडच्या माध्यमातून आठवण करून दिले वीरेंद्र सेवाकची, आठवण करून दिले रोहित शर्माची, आठवण करून दिले सन जयसूर्याची आणि इथे मात्र या दोन धावा वेगाने पूर्ण करतायत. धावसंख्या धावबलगती पायामध्ये यावेळेस 21 धावा झाल्यात, 19 धावांची गरज आहे. 19 संघ सामील झाले होते, 40 धावांचं लक्ष मैदानावरती पाहायला मिळते प्रेक्षकांचा उदाहरण प्रतिसाद. तर जतीन स्पोर्ट्स यांच्याकडनं उत्कृष्ट फलंदाजाला एक जबरदस्त बॅट या ठिकाणी देण्यात येणार. यावेळेस मात्र चेंडू जबरदस्त टायमिंग, फेअरलेस स्ट्रोक, षटकार. वांगणी या शहरात या बीपीएल मैदानात क्रीडा रसिकांची लागली रे, क्रीडा रसिकांची लागली रे. धावसंख्या धावबलकावरती 27, 13 धावांची गरज आहे विजयासाठी. आता मात्र दीप ज्योती रायडर्स संघाला हा चेंडू हलक्या तर खेळून काढला. इथे मात्र तू मै मै येऊ कि नको येऊ दुविधा मनस्थिती आणि आता मात्र दोघांनी मन बदललं आणि सुदैवाने इथे बचावलाय फलंदाज सुनील. धावसंख्या धावबलकावरती पाहायला मिळते 27. तर षटक क्रमांक 3 ठिकाणी संपलाय. तर येणाऱ्या 12 चेंडू मध्ये अजूनही 13 धावांची गरज आहे. बघा अजूनही या सामन्यामध्ये निश्चितच काही घडू शकेल कारण ही खेळपट्टी मात्र आपण पाहतोय गोलंदाजांना सहाय्य करणारी. मात्र या खेळपट्टीवर चौथ्या षटकामध्ये जर चांगली गोलंदाजी झाली, विकेट टेकिंग वाजवी गोलंदाजी झाली तर मात्र या सामन्यामध्ये थरार नाट्य तुम्हाला पाहायला मिळेल. तर 3 षटक संपल्या, धावसंख्या 27. तर 13 धावांची गरज अजूनही विजयासाठी मैदानावरती दीप ज्योती रायडर्स वर्सेस श्री सद्गुरु कृपा 11 यांच्यामध्ये फाईट. बंडी कुडके साहेब वर्सेस श्री एकनाथ शेलर साहेब यांच्यामध्ये फाईट पाहायला मिळते. तर येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे विजयासाठी. तर 12 चेंडू 13 धावा होतील का? सुनील केवडे सारखा फलंदाज अजूनही मैदानावरती पाहायला मिळतोय जो एका बाजूने किल्ला लढवतोय. त्याच्या बॅट मधून 2 अप्रतिम चौकार आणि 1 अफलातून षटकार आपण पाहिलाय. तर 12 चेंडू 13 धावांची गरज आहे. तर 20 संघांनी निश्चितच या ठिकाणी आपला सहभाग दाखवलेला. एके पी एम वॉरियर्सचे आमचे आदरणीय मोहनजी कांबरी या ठिकाणी येत आहेत, त्यांचं हार्दिकाधिक सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य
वांगणी गावातील तर त्यांच्या माध्यमातून निश्चितच विकासाची कामे केली जात आहेत. फार मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती. नेता मात्र एकेपीएम वॉरियर्स चे ते संघ मालक आहेत. एकेपीएम वॉरियर्स संघाच्या सोबतीला मात्र जर पाहिलं तर सातत्याने प्रमोदजी खंडागळे आम्ही पाहतोय. विजय पावसकर, दादा भूषण आडाव, मोहन कांबरे या ठिकाणी येत आहेत. मात्र प्रमोदजी खंडागळे या संघामध्ये निश्चित संघाचे मालक म्हणून जबरदस्त कामगिरी करत असताना, संघाला प्रोत्साहन देत असताना, त्यांना मोटिवेट करत असताना सातत्याने आम्ही पाहिलेले एक जबरदस्त व्यक्तिमत्व. कारण आम्ही जेव्हा जेव्हा येतो प्रमोदजी खंडागळे आम्हाला नेहमीच, आम्ही जेव्हा प्रवेश करतो या मैदानाच्या दिशेने तेव्हा तेव्हा त्यांची आमची भेट नेहमी होत असते. जेव्हा आम्ही कारो ग्रामपंचायत प्रेमीला आलो होतो तेव्हा देखील त्यांची आमची भेट झाली. आणि लगेचच म्हणजे लक्षात राहण्यासारखं हे व्यक्तिमत्व आहे. कारण लगेचच कुणामध्ये मिसळतात, प्रेमळ स्वभावाचे आहेत. क्रिकेटवर तर भयंकर त्याचं प्रेम आहे. तर जाऊया मैदानाकडे. 12 चेंडू 13 धावा गोलंदाज येतोय यावेळेसचा. बॉलर्स नेम मयूर. हा चेंडू फुलटोस आहे, फक्त टायमिंग केलंय. चेंडू सीमा रेषे बाहेर, षटकार. काय सांगू तुम्हाला, किती वांगी प्रीमियर लीग ची शान. इथे क्रिकेट होत युद्ध, घनघोराने गमसान. काय सांगू तुम्हाला, किती वांगी प्रीमियर लीग. पुन्हा एकदा यावेळेसा चेंडू हुक केला, हवेत आहे, मिस टायमिंग झालंय. क्षेत्ररक्षक खूप मागे आहेत आणि चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर सीमा रेषेच्या बाहेर नाही, आढळण्यात आलंय. गुड फिल्डिंग, 3 धावा मात्र पूर्ण केल्या आहेत. 4th धावेचा प्रयत्न यशस्वी होतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट, अतिशय चांगला ताळमेळ. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र पाहायला मिळते आपल्याला 37. तर 3 धावांची गरज असणार. तर आदरणीय मदन गजानन शेलर साहेब यांचं शुभागमन होते. तर त्यांना विनंती करतोय, आपण कुठे असाल, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण यायचं. आपलं हार्दिक सरचे स्वागत आहे. तर धावसंख्या 3 धावांची गरज आहे अजूनही आणि इथे मात्र हा सामना संपवला आहे. विजय चौकार सुनील केवणेच्या बॅटून. योगेश पाटील सोनार पाड्याचा, खांबळ पाड्याचा, जितू शेलार, पिंट्या जोशी नवा पाड्याचा, गोलंदाजाचे कर्दन काय. क्रिकेट जीव की प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान.